एफएल मध्ये या सीजनला दोघं पण परी इलेव्हन मध्ये बॉलिंग अटॅक मध्ये यॉर्कर किंग विग्वान गोलंदाज वाईचा स्टार अर्थात शरद कुंडाळकर बॉलिंग अटॅक में तैयार षटक क्रमांक एक चा खेळ रंगतोय कित्येक काय शरद कुंडाळकर छत्रपती इलेवन साठी खेळत आलेले आहेत आता स्ट्रायकर एंडला राजू कंग निश्चित कराडच्या क्रिकेट मध्ये या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिला यावेळेला कुलवर पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक येतील एक धाव्या चेंडूच्या पाठीमागे निश्चित मिळतीये पहिल्या चेंडूच्या पाठीमागे स्ट्राईक बदललेला आहे चला वेळेची बंधन आहे यावेळेला हा टोला लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ चार धावींसाठी आता शरद कोंढाळकरांच्या वरती आक्रमण केलेलं आहे पहिल्या चेंडूच्या पाठीमागे शरद कोंढाळकर यांनी गोलंदाजी मधली लकब दाखवली परंतु त्यानंतर एक मोठा फटका गणेश कदम यांच्या बॅट मधून आलेला आहे यावेळेला इनसाइड आउट डीप कव्हर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गणेश कदम यांची जबरदस्त फटकेबाजी चेंडू सीमापार येतोय षटकार चौकार माफ करा चौकार आहे या चार धावा धावफलक पुढे सरकेल नऊ धावा धावफलकावरती आलेल्या आहेत किंबहुना ज्यावेळेस छत्रपती इलेव्हनने फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये दहा धावा जमवल्या होत्या आणि किंबहुना त्याचं प्रत्युत्तर देत असताना टीम जहीन इलेव्हनने अवघ्या तीन चेंडूमध्ये नऊ धावा जमवलेल्या आहेत शरद कोंढाळकर एक चांगले ऑलराउंडर आहेत कमबॅक त्यांना करावं लागेल एका बाजूने आक्रमण सुरू आहे गणेश कदम या नावाचं वादळ यावेळेला बॅटची कडा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे एका धावेसाठी एक सिंगल धाव मिळेल धावसंख्या पुढे सरसावेल आता शरीरापासून हा चेंडू थोडासा शरद कोंढाळकरांनी दूर ठेवला बॅटला चांगल्या पद्धतीने घेऊन गेले बॅटची कडा चेंडूने घेतली आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला धावसंख्या आहे आता दहा तब्बल चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपाची धाव येते मैदानाच्या डाब्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव्या चेंडूच्या पाठीमागे घेऊया धावसंख्येला पुढे नेऊया धावसंख्या आहे आता अकरा पाच चेंडूचा संपलेला आहे खेळ करायचा आहे तो बावन्न धावांचा पाठलाग अशा प्रकारचं विश्लेषण आपण करूया चला घाई करा यावेळेला हा टोला सीमारेषेच्या पलीकडे गणेश कदम या नावाचं वादळ आता गोंगवायला सुरुवात झालेली आहे येतो तो चौकार या चेंडूच्या पाठीमागे शरद कोंढाळकर थोडेसे मागणे राहिले किंबहुना त्यांनी तीन चौकार खर्च केले तीन सिंगल खर्च केले आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेले आहेत तब्बल पंधरा आणि पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा कुठून काढलेल्या आहेत टीम जय हिंद इलेव्हनच्या या आघाडीच्या जोडीने राजू कंक आणि गणेश कदम या जोडीने या धावा कुठून काढलेल्या आहेत जय हिंद इलेव्हन साठी गणसोली कॉलनीचं क्रिकेट ही जोडी खेळत आहे आता बॉलिंग अटॅक मध्ये कित्येक काळ टीम छत्रपती इलेव्हन साठी येणारे अठरा चेंडू आणि बनवायचे आहेत सदतीस जावा बॉलिंग अटॅक मध्ये थोडस परिवर्तन केलंय आपण चर्चा करूया षटक क्रमांक आता दोन साठी कुणाला प्राचारण केलं जाईल ओमकार वाडकर षटक क्रमांक दोन साठी आलेले आहेत एक काळ होता ओमकार वाडकर यांच्याबद्दल जर आपण चर्चा केली तर छत्रपती इलेव्हन साठी बाराव्या खेळाडूचं काम अनेक वर्ष त्यांनी केलं परंतु एक वेळ अशी आली की संघामध्ये त्यांना स्थान मिळालं आणि संघाचे एक चांगले गोलंदाज म्हणून ते उभारलेले आहेत षटक क्रमांक दोन साठी आलेले आहेत
यावेला चेंडू हवेत खेळला राजू कंग यांच्या बॅटचा बोलबाला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे एक जबरदस्त टोला सहा धावांसाठी षटकार। राजू कंग यांनी पायांचा उपयोग करत पुढे आले विथ द टर्न हा चेंडू खेळला आणि सरळ फेकून दिला सहा धावांसाठी। राजू कंग यांनी देखील आक्रमण सुरू केले एका बाजूला वादळ तर एका बाजूला सुनामी शांत करायची आहे ओमकार वाडकर यांना। गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं चेंडू थोडासा पाठी ओढला प्रयत्न निश्चित केला रनआउट करण्याचा परंतु यावेळेला यश नाहीये फक्त एकच जाव्या चेंडूच्या पाठीमागे मिळेल। ओमकार यांनी चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला किंबहुना राजू कंग यांना कोणतीही संधी दिली नाहीये खेळण्याची आणि प्रामुख्याने त्यानंतर राजू कंग यांनी फक्त हा चेंडू ढकलला पॉइंट मध्ये आणि एक धाव अंकित केली आणि स्ट्राईक वरती आता आणलेला आहे कनिष कदम यांना। यावेळेला बॅकफुट वरती गेले एक डाव्या चेंडूच्या पाठीमागे मिळेल किंबहुना आता कमबॅक चांगल्या प्रकारे केलेला आहे ओमकार वाडकर यांनी। फार कमी वयामध्ये त्यांना संधी मिळाली संघामध्ये आणि प्रामुख्याने त्यानंतर त्यांनी अनेक वेळा संधीचं सोनं केलेलं आहे परंतु आपण अनेकदा म्हणतो ना की जसे मात्र अनुभवाचे चटके तुम्हाला लागतात त्यानंतर तुम्ही परिपक्व होतात म्हणजे प्रत्येक अनुभव जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे मग चहा असो किंवा आयुष्य चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही। इथे आलेला आहे तो डॉट निर्धाव चेंडूची सांगता होते गणेश कदम ज्यांनी आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये आता त्यांना शांत ठेवले ओमकार वाडकर यांनी। यावेळेला आडवा बाटने हा चेंडू खेळला क्षेत्ररक्षक आहे डीपला अनिश्चित एक दुर्मिळ घटक आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण फार असे संघ पाहतो की ज्यांच्याकडे फिरकी गोलंदाज आहेत बरेच संघ असे आहेत की त्यांच्याकडे मध्यम गती वेगवान गोलंदाज आहेत परंतु छत्रपती इलेव्हन संघ असा आहे की त्यांच्याकडे एक स्पिन अटॅक आहे आणि त्या स्पिन अटॅकचं नाव आहे ओमकार वाडकर। आता राजू कंक ज्यांना दोन वेळा मिस्टर KTPL हा पुरस्कार मिळालेला आहे किंबहुना एक धाव्या चेंडूच्या पाठीमागे मिळेल आणि जी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड येथे झालेली कराड प्रीमियर लीग मध्ये देखील राजू कंग यांच्या नावाचा बोलबाला राहिला तिकडे देखील त्यांनी चांगला खेळ केला आणि आज जैन इलेव्हन कडून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा 52 धावांचा पाठलाग करत असताना आता येणारे 12 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे म्हणजे जैन इलेव्हन ने अर्धा टप्पा पूर्ण केला चला घाई करा। दोन्ही संघांना विनंती आहे की जास्तीचा अधिकचा वेळ घेऊ नका 12-26, 26-12 असं गुणोत्तर शिल्लक आहे। बॉलिंग अटॅक मध्ये अमित कासुर्डे षटक क्रमांक 3 यावेळेला उजवेस्टीच्या बाहेरचा चेंडू येतोय तो निर्धाव स्ट्रायकर एंडला गणेश कदम आहेत अनिश्चित कित्येक का छत्रपती इलेव्हन साठी अमित कासुर्डे खेळत आहेत आणि प्रामुख्याने षटक क्रमांक 3 आता हाताळत आहेत। डावेष्टी सोडून जाणारा हा चेंडू असू शकतो का हो पंच हरीश सलते आम्हाला कळवत आहेत की व्हाईट बॉल आलेला आहे यावेळेला पुढे आले चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन खराब स्ट्रोक सिलेक्शन धक्का क्रमांक पहिला जैन इलेव्हनला गणेश कदम देखील माघारी येतील जिथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना माघारी यावं लागते जिथे गणेश कदम यांनी सुरुवात अप्रतिम केली होती सुरुवातीपासून त्यांचा खेळ जर आपण पाहिला असेल लागोपाठचे दोन चौकार खेळले
त्यानंतर आणखी एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला, असे तीन चौकार त्यांच्या बॅट मधून आले आणि त्यांनी धाबा बनवल्या 16-11 चेंडू फेस करत असताना सुरुवात चांगली करून दिलेली आहे, परंतु शेवट गोड होईल का? आता मैदानाच्या आतमध्ये सतीश फणसे बॅटिंग साठी आलेले आहेत. एक गाव 11 मध्ये यांच्या नावाचा बोलबाला राहिला आहे, परंतु त्यानंतर आता जैन 11 कडून क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी त्यांना प्रविष्ट केलेला आहे. एक धावा चेंडूच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या पुढे सरसावेल. राजू कंक यांची देखील भूमिका महत्वाची राहील. आता इथून पुढे राजू कंक विरुद्ध अमित कासुर्डे, दोन्ही खेळाडूंना अनुभव तितकाच आहे. यावेळेला राजू कंक यांचा बोलबाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरस 6 धावींसाठी जबरदस्त आक्रमण. सबसे हटके 100% चेंडू सीमा पार षटकार. अप्रतिम फलंदाजी राजू कंक यांच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. गोलंदाजांवरती तुटून पडलेले आहेत. यावेळेला पुन्हा पुढे आले आणि राजू कंक यांनी हा चेंडू धाडलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. राजू कंक नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आता समीकरण सोप्प झालंय, 7 चेंडू आणि बनवायचे आहेत 12 धावा असं इक्वेशन आहे. अमित कासुर्डे यांच्याकडे क्षमता आहे, परंतु यावेळेला त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. यावेळेला लोअर फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप येणे अगोदर चेंडू सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने येतोय चौकार. मॅच मध्ये राजू कंक यांनी जीव ओतलाय, मॅच जिवंत करून टाकली आहे आणि इथून पुढचं समीकरण येणार आहे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा असं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. बॉलिंग अटॅक मध्ये छत्रपती 11 ने आपल्या संघातील एक मोठं अस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि त्या अस्त्राचं नाव आहे गौरव बडदे. ठाण्याचं क्रिकेट असेल, नवी मुंबईचं क्रिकेट असेल, किंबहुना खुल्या गटाचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलेलं आहे. आता चेंडू हातामध्ये आहे, गौरव बडदे बॉलिंग अटॅक मध्ये तयार. बडदेला चेंडू डाव्या बाजूला वळवलाय. अनिश्चित आपण अनेकदा एका सामन्याबद्दल चर्चा करत आलो सातत्यपूर्व, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका. या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेला 6 धावांची गरज होती. अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली होती आणि प्रामुख्याने हे षटक कुणाच्या हातामध्ये द्यायचं तर अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधेल, परंतु समोर आले होते सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांनी 6 धावांचा बचाव केला होता. यावेळेला डावीशी सोडून जाणारा चेंडू आहे, पंच कळवतील नकारात्मक आहे आणि यावेळेला छत्रपती 11 साठी गौरव बडदे बॉलिंग अटॅक मध्ये आहेत. समीकरण सोप्प झाले. आता इथून पुढे येणारे 5 चेंडू बनवायचे आहे 6 धावा. म्हणजे भारतीय संघाने तो सामना जिंकला ना, तो सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे जिंकला होता. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही, क्षेत्ररक्षक आहेत, येतोय डॉट, प्रेशर वाढतोय. आता दोन्ही बाजूला बरोबरीची संधी आहे. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. यावेळेला पुढे आले राजू कंक आणि या चेंडूला फेकून दिलाय 6 धावेंसाठी विजयाचा कळस रोवणारा फटका राजू कंक कुसुर यांच्या बॅट मधून. चला टॉस साठी या. हार्डलक टीम छत्रपती 11, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, तुमच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. आपण हा टॉस करत आहोत. द्वितीय फेरीचा सामना आहे आणि महेश दादा यांना विनंती आहे की हाई टॉस आपण करावा. द्वितीय फेरीच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. चला जैन 11 लगोलग या.
साई इलेवन टॉस आणि लगोलग की आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून हा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. जहीन इलेवन विरुद्ध साई इलेवन. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. आदरणीय आमचे प्रमोद दादा यांच्या वतीने 500 रुपयाचा रोख धनादेश आहे या खेळीसाठी. तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे आणि